लखीमपुर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला सोनपेठमध्ये व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी संमिश्र पाठिंबा देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती। दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर दुपारपासून प्रतिष्ठाने उघडण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दशरथ पाटील सूर्यवंशी यांनी केल्यानंतर बंदची सांगता झाली आहे। दरम्यान या बंदमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश विटेकर, लक्ष्मीकांत देशमुख, मदनराव भोसले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मधुकर निरपणे, तालुका समन्वयक रंगनाथ रोडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान पायघन, शहर प्रमुख कृष्णा पिंगळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर मुंजा धोंडगे, शिवाजी कदम, रामेश्वर मोकाशे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या बंद मध्ये सहभाग नोंदविला होता। या बंद दरम्यान सोनपेठ पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाणे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिरी, मंचक फड, दिलीप नीलपत्रेवार यांच्यासह पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली आहे। सिद्धेश्वर गिरी, MCN न्यूज, सोनपेठ।